दिंडोरी तालुक्यातील रामशेज आशेवाडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 गेल्या रविवारी पार पडली. यात सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार साहेबराव कचरू माळेकर हे ट्रॅक्टर ही निशाणी घेऊन उमेदवारी करत होते. यात सरपंच पदी साहेबराव माळेकर यांची निवड करण्यात आली असून प्रचंड बहुमतांनी विजय केल्याबद्दल त्यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच उपस्थित ग्रामस्थांनी साहेबराव कचरू माळेकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केलं. हे मोठे बंधू साहेबराव माळेकर सरपंच निवडून आले. त्यांच्या गावाच्या विनंती गावाच्या याने साहेबरावचे आभार मानतो. गावाचा विकास व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. गावाचे चांगले कामं रस्ते काय असन अडचणी कोणाच्या ते सोडावा हीच सगळ्या गावाच्या याने मी साहेबराव यांना विनंती करतो. आमचे बंधू साहेबराव माळेकर यांच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल आभार करतो, आभार मानतो. आणि इथून पुढे त्यांनी वाटचं म्हणजे इथून पुढे जे वाटचाल त्यांच्याबद्दल गावाचा विकास त्यांनी करावा आणि हीच आमची अपेक्षा आहे. बंधू साहेबराव माळेकर हे बहुमताने सरपंच पदावर निवडून आले त्याबद्दल आम सर्वांचे आभार मानतो आमच्या वतीने आणि भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असणारे साहेबराव माळेकर यांच्या निवडीनंतर गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला. वृत्त संकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.